नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण हा विषय भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून तसेच 27 गाव संघर्ष समिती, 95 गाव समिती अशा अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून हे सर्व भूमिपुत्र या लढ्यात सहभागी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर 31 जानेवारी रोजी भूमिपुत्रांच्या पुढील वाटचाली संदर्भात आगरी समाज हॉल येथे बैठक घेण्यात आली होती. यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, सरचिटणीस खजिनदार भूषण पाटील, जेडी तांडेल, संतोष केणे, रुपेश धुमाळ, दीपक पाटील, प्रेम पाटील आदी सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्तांनी व कृती समितीमधील सदस्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण तसेच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा निश्चय केला. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला माननीय दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याबद्दल, त्याचबरोबर 27 गाव प्रकल्प कमिटी, विमानतळ प्रकल्प कमिटी, 95 गाव शिडको प्रकल्प समिती आणि त्याचबरोबर ह्या रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई असे 5 जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याकरता सर्वपक्षीय कमिटी, 27 गाव कमिटी आणि त्याचबरोबर आगरी समाज परिषद यांच्या माध्यमातून जे आंदोलन उभं राहिलेलं आहे याच्या पुढच्या स्टेजच्या दृष्टीनं इथं चर्चा करण्यात आली. आणि हे आंदोलन जशा रीतीनं नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटीलचं नाव देत असताना 5 जिल्ह्यातील सर्व गोरगरिबांनी, विविध समाजातील, ओबीसीमधील, विशेष करून ज्या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचे विविध प्रश्न सोडवण्याकरता प्रत्येक महिन्यामध्ये 1-2 प्रकारचे अशा प्रकारचे काही कार्यक्रम घेऊन हे आंदोलन तेवत ठेवायचं. एअरपोर्टचं काम हे 3 ते 4 वर्षे चालणार आहे. केंद्राचा उद्देश असा दिसतो आहे की एअरपोर्टचं काम पूर्ण झाल्याशिवाय नाव द्यायचं किंवा कसलाही प्रश्न येणार नाही. आणि तशा दृष्टीनं 3 ते 4 वर्षे चालत जरी असलं तरी जोपर्यंत शिडकोनं त्यानं केलेला माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा ठराव जो आहे तो विखंडित होत नाही तोपर्यंत शिडको विरुद्ध, आणि त्यांनी जर एकदा ते दाखवलं की राज्य सरकारनं, नगरविकासनं आमच्याकडं ही सूचना केली त्याप्रमाणे मी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे, शिडकोच्या जॉईंटनी सांगितलं आहे, तर तसं असेल तर मग राज्य सरकार मागं आणि शेवटी केंद्र सरकारच्यावरतीसुद्धा आपण दबाव आणायचा आहे आणि दिबा पाटीलचं नाव द्यायचं आहे. पण त्याचबरोबरीनं ह्या नावाच्या बरोबरीनंच जे 27 गाव विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत, याच्यावर जास्त जोर द्यायचा आहे. आणि कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर ह्या इथलेसुद्धा मुंबईचे जे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांना तड लावण्याकरता दर महिन्याला अशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे. आता ह्या 24 फेब्रुवारीचा जो कार्यक्रम ठेवायचा होता तर 24 फेब्रुवारीच अशी तारीख नव्हे, पण ह्या 24 फेब्रुवारीच्या आजूबाजूला 1 म्हणजे 2-4 दिवस मागे किंवा पुढं अशा प्रकारचं हे सर्व पक्षीय कमिटीमार्फत आणि इतर संघटनांना बरोबर घेऊन आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहोत. आणि त्याच्यानंतर दर वेळेला मग त्याच्या बाबतीत आम्हाला पालकमंत्री रायगडचे आपले आहेत त्यांची भेट घेणं, विविध पक्षातील सर्व नेतेमंडळीची भेट घेऊन हा प्रश्न जो आहे तो हे करायचा आहे. शिडकोपर्यंतच आम्हाला चर्चा चालू ठेवायची आहे आणि हे प्रश्न सोडून घ्यायचे आहेत. आणि तशा दृष्टीनं विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही 24 जून पुन्हा एकदा आपली दिबा पाटील साहेबांची जी पुण्यतिथी आहे तर त्यावेळेला जे आमच्या अध्यक्षांनी डिक्लेअर केलेलं आहे की 1 लाख आपले प्रकल्पग्रस्त रस्त्यावर येऊन पुन्हा याचा निर्धारानं विरोध करतील. आणि त्यावेळेला मात्र फार मोठ्या प्रकारचं असं उग्र आंदोलन करण्याचा आमचा इशारा आहे आणि त्या दृष्टीनं आजच्या बैठकीमध्ये प्लॅनिंग करण्यात आले. सर्व संघटना, सर्व राजकीय पक्षांना आम्ही आग्रहाचं निमंत्रण देऊन ते एक संघ हा आंदोलन आहे असं आम्ही राज्य शासनाला निदर्शन आणू. आणि मला स्वतःला विश्वास आहे की पुढे जे आंदोलन होईल जूनमध्ये ते एक रेकॉर्ड ब्रेक आंदोलन होणार आहे. आणि जोपर्यंत आम्ही सांघिकपणे येत नाही तोपर्यंत सुद्धा सरकार काही ठिकाणावर येणार नाही. आणि म्हणून हे आंदोलन निश्चितपणे यशस्वी होईल. त्याच्या अगोदर आम्ही
वेगळ्या ठिकाणी मोठी परिषदा घेणार आहोत, दिबा पाटील जनपरिषदा, त्याचा कार्यक्रम निश्चित जाहीर होईल आणि तो येत्या काही दिवसातच तुम्हाला जाहीर झालेला असेल। म्हणजे 8-10 दिवसांनी कुठले कुठे ठिकाणी काय कोणकोणते कार्यक्रम आहेत ते जाहीर होतील, कारण आजच जाहीर जर केले तर त्याला पुन्हा वाच्यता फुटून काही त्याच्याने आणखी वेगळे मार्ग निघते। त्याच्यापेक्षा आम्ही आणखी 1-2-6 पुढल्या आठवड्यामध्ये आम्ही सगळं जे आहेत अप टू जूनपर्यंत कार्यक्रम सगळे जाहीर करू। दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा।